Oh,
Da 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 da
ગયા જ્ઞાની કૃપા દાને કથે તા વિસ્તારો બાબાજી સદગુરુ દાસ પુકા જાલા પ્રીત રૂપ શરીરતા ભાવ અને લક્ષીલા ઠાવ સ્મશાનિતા રણતી રાત્રિ દિવસ કામ ક્રોધ માયા મનતી હય હય યમ ધર્મ પ્રસ્તુત પ્રાપ્ત ઠિકાની આલેલ્યા પ્રસંગાનુસાર ભક્તિમાતી માતા વૈરાગ્ય રૂપે પિતા આની સાધક રૂપી વંદનચ્ય સમોર કીર્તનારૂપી શિવા या ठिकाणी कोणत्या निमित्ताने आयोजित झाले हे सांगणं कीर्तनकारांचं आणि वारकरी संप्रदायाचं पहिलं कर्तव्य असतं. थोडा वेगळं पण करा आणि आज आपल्या पवित्र पावन अशा तीर्थ स्वरूप झालेल्या अंतरणी नगरीच्या मध्ये पितृस्थानी असणारे आमचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी साहेबराव बाबा भक्तिराम पाटील इहो लोकाची यात्रा संपून परलोक गमन झाला. वेगळं कमी करा म्हणतो तुम्ही इकडे मला दिसली पाहिजे कुठे गेले ना घरी बर आणि आपल्यामधून बाबा निघून गेला आणि गेल्यानंतर त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे तिघं मुलं आमच्या हरिभक्त पराय अभिमान भाऊ साहेबराव पाटील आणि रवींद्र भाऊ साहेबराव पाटील आणि गोकुळ भाऊ साहेबराव पाटील व चौघ मुली आणि या मुलींची मुलं असं बाबांचं नातवंड आणि या नातवंडांनी मग सर्व मिळून बाबांच्या स्मरण प्रित्यर्थ ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली. महत भागी हे बाबाचं आहे, महत पुण्यही बाबाची. मनुष्य आपल्यामधून गेल्यानंतर मागच्या लोकांनी तीन कामापैकी एक कोणतं तरी काम करावं असं शास्त्र सांगतात. पहिलं काम जिथून मनुष्य या जगाला सोडून निघून गेला तिथं कमीत कमी 13 दिवस हरिपाठ तरी घेतला पाहिजे. पहिलं काम नसेल जमलं तुमच्याने कमीत कमी 13 दिवस त्या ठिकाणी गरुड पुराण तरी वाचलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे गरुड पुराण. नसेल जमलं तुमच्याने तिसरं काम शेवटच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाची सेवा तरी आयोजित केली पाहिजे. हे तीन कामापैकी एकही काम केलं नसेल फक्त रडतच राहिले तर जाणाऱ्या जीवाला 14व्या दिवशी अधोगती प्राप्त होते असं गरुड पुराणाचं मत आहे. तुम्ही आवाज कमी केला, मी खूप कमी पाहिजे होता जे फिरून तेच वाढलं थोडंसं म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल बस. आणि त्या तिघ कामापैकी बाबांच्या नातवंडांनी ही कीर्तनाची शिवा या ठिकाणी आयोजित केली होती. घडवलं विनान केली वेगळं विठ्ठल करता निवडलेला आहे. अभंगाच्या मध्ये पार्श्वभूमी पाहताना पहा महाराजांनी एवढं सुंदर सुरेख वर्णन केलेलं आहे की त्याचं वर्णन आपलं मरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहत काय सुरेख वर्णने मार्गांचं पायका. पहिल्या चरणात मार्ग म्हणतात वर्तमान काळ दर्शविला झाला प्रेत रूप. झाला म्हणजे झाला वर्तमान काळ. प्रेत रूप शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्याला देह म्हणतात आणि आत्मा गेला त्याला प्रेत म्हणतात. शरीरात आत्मा आहे तोपर्यंत याचं राहण्याचं ठिकाण आहे घर आणि आत्मा गेला याचं राहण्याचं ठिकाण आहे स्मशान. तू खूप बरं आहे म्हणतात लक्षेला ठाव स्मशानीचा. पुढे जाऊन महाराज म्हटले आत्म्याने या देहाचा त्याग केला की लोक रडायला लागतात मागचे लोक. मग आता रडण्यामध्ये माणसं रडत नाही पण रडण्यामध्ये बायांचा नंबर येत आहे कारण जगद्गुरु तुकोबारायांनी बायांचं रडणं एका पद्धतीत नसतं हे तीन पद्धतीनं ऐकलं. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. माय पदार्थ नाही वेळकडे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा बाया तीन पद्धतीत रडतात एक कामनिक दुसरं क्रोधिक आणि तिसरं माईक.
आपण अभंगात पाहणार आहोत बाया तीन पद्धतीत कशा रडतात. महाराज म्हटले तीन पद्धतीत बाया रडताना जगद्गुरु तत्वपरायणी देहूमध्ये ऐकल्या आणि मग महाराज म्हणतात की बाया देवाच्याच नावाने आरडा मारतात की देवाने आमचं वाटोळं केलं, आमच्या बाबाला आमच्यामधून घेऊन गेला. पण एक सांगून जातो तुम्हाला, देव कोणाचं काहीच करत नाही, देव कोणाला जन्मालाही घालत नाही आणि देव कोणाला मारतही नाही. आत्मा जन्मालाही येत नाही, आत्मा मरतही नाही. नैनं छिंदंती शस्त्राणि नैनं दहती पावकाः. जमलं त्याला बरोबर जमलो. आता जाऊ नका कुठे. आणि आत्मा जन्माला येत नाही, आत्मा मरत नाही, आत्मा जडत नाही, उडत नाही, बुडत नाही. मग महाराज म्हटले देवाच्या नावाने आरडा मारण्यापेक्षा काही किंमत नाही. मला सांगा, केले कर्म झाले तेथी भोग आले. मनुष्य स्वतःच्या कर्माने जन्माला घेतो आणि स्वतःच्याच कर्माने मरतो. पण एक करा, पाप भोगल्याशिवाय सुटत नाही आणि पुण्य केल्याशिवाय मिळत नाही. महाराज म्हटले की जे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. हे तो है गीता का ज्ञान. कर्म चांगला असेल कुठं जायचं काम नाही तुम्हाला. न लगते साया गावी वनंतरा दिली तिलांजली. कूळ नाम आणि रूपाशी
क्लीन गोष्टीचा त्याग करून मनुष्य ही धन्य गुण जातो. मला सांगा साहेबराव बाबा यांना हे नाव जन्माला आले आले मिळालं का 12 दिवसांनी मिळालं? 12 दिवसांनी मिळालं असेल ना. जन्माला तुम्ही आम्ही आलं नाव घेऊन नाही आले. आपल्या आईने आपलं नामकरण विधी बारशेच्या दिवशी केला आणि त्या दिवशी ते नाव मिळालं. आता पुढे चला अवधान द्या, तुम्ही लक्ष द्या. ज्या पाळण्यात तुम्हाला हे नाव मिळालं ते नाव आता बाबा पुढच्या जन्मात गेले साहेबराव बाबा, मग त्या पुढच्या जन्मात हेच नाव लावतील का? नाही. या परिवारातून जे नाव घेतलं ते इथं सोडून दिलं. पहिलं कारण सांगितलं. दुसरं कारण आहे का, ज्या कुळाचा जन्म घेतला बाबानं पुढच्या जन्मात हेच कुळ लावतील का? कुळही इथं सोडून दिलं. आईच्या गर्भातून ज्या रूपाने जन्म घेतला बाबाने ते रूप सुद्धा इथं स्मशानात 3 चित्त्या राग झाली का सोबत गेलं? नाही. दिली तिलांजली कूळ नाम आणि रूप. अवंग नुसते म्हणायचं म्हणून म्हणत नका जाऊ, कीर्तन ऐकायचं म्हणून ऐकत नका जाऊ. संतांचं वाङ्मय खूप सुरेख आहे आणि ज्याचं मराठी ग्रामर फक्त असेल त्याला संतांचं वाङ्मय लवकर कळतं. थोडंसं माझा कॉलेजचा स्पेशल विषय मराठी होता म्हणून थोडंसं पक्क आहे माझं. महाराज म्हटले 3 गोष्टींचा त्याग मनुष्य प्रत्येक मनुष्य इथं करतो आणि आपल्या जगातून निघून जातो. दिली तिलांजली कुडनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. एवढं चरण लक्षात ठेवा तुम्ही. शरीर ज्याचे त्याशी समर्पिले याचा अर्थ असा होतो की शरीर आपलं नाही, मग हे शरीर आहे परत. देह हे काळाचे घेतला तो शरीर आपण. मार म्हटले ज्याचा होता त्याला
समर्पित केला छोट्या चरणात मारमंता तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजळेला दीप गुरु कृपे या जन्मातून उजळून काढण्याचा अर्थ असा होतो या जन्मातून त्या जन्मात मनुष्य सुखरूप प्रवास जेव्हा करतो जेव्हा त्याच्यावर सद्गुरूची कृपा असेल किंवा संतांचा आशीर्वाद असेल तरच त्याला या जन्मातून त्या जन्मात सुखरूप जाता येतं याला म्हणतो उजळून काढणे. आपल्या घरी मुला मुलीचे लग्न असले तर आपण जे वाऱ्यातले देव तसे उजळून आणतो नवीन करून आणतो तसं त्याला उजळून काढणे म्हणतात. विस्तारित रूपाने प्रवेश करणार आहोत आपण. आता किती वाजले? साडे अकरा झाले. सव्वा दहा. आता हे कीर्तन चालतं 2 तास. किती वाजेपर्यंत चालू देऊ मी? 2 वाजे बाबा. किती वाजेपर्यंत? 2:45. मला काही घरी जाऊ द्यायचा विचार नाही. मला हे कीर्तन झालं की 90 किलोमीटर जायचं एवढ्या पावसात. एवढं सुखं नाही बरं का ते पाण्यात तलाव माता झोप घेतो कसा जावे ज्या जावं साध्य घाबडी आवरण्याचा प्रयत्न करतो. हे कीर्तन 1 तासात असतं. 1 तासामध्ये आवरण्याचा प्रयत्न करतो. ही मंडळी पण बाहेर जाऊन आलेली आहे. पण चला सुका म्हणे कसं जसा शिम शाबाशी सांगतो. मनी भरपूर पाठ करतात. लोक महाराज म्हटले की झाला प्रेत रूप आणि शरीराचा भाव. मनुष्य या जगातून निघून जातो त्यावेळेस मात्र आत्म्याने या देहाचा त्याग करणे याला मरण म्हणतात. कारण मृत्यू त्याला म्हणतात. थोडा आवाज कमी करा. क्लिअर आला वाटते. मनुष्य या जगातून निघून गेल्यानंतर त्याला मृत्यू म्हणतात. पण बऱ्याच लोकांना मृत्यू कळत नाही. बऱ्याच लोकांना कळत नाही मृत्यू. आणि मरायच्या वेळेस कफ वात आणि पित्त हे एकत्र येतात. कफ वात पित्त प्रत्येकाला जायचं त्या चौकटमधून तिघं एकत्र येतात. मरायच्या वेळेस घशामध्ये कफ दाटून येतो. घसा बारीक होतो. पुन्हा घसा जर बारीक झाला तर आपल्या फुफ्फुसाला जेवढी हवा पाहिजे तेवढं ते आत ओढण्याचा प्रयत्न करतो आणि घेतलेली हवा परत लोटण्याचा प्रयत्न करतो. कोण? फुफ्फुस. मग घसा बारीक झाल्यामुळे ते येणारी हवा अधिक जाणारी हवा तिथं मावत नाही. त्या हवेचं घर्षण होतं कंठाच्या ठिकाणी. मग घर्षण झालं की त्या हवेचा आवाज येतो. त्या घर्षणाचा आवाज आला की आपण म्हणतो आता म्हाताऱ्याला घरडकं लागलं. आपली भाषा लय पाहिजे. घरडकं नसतं ते त्या हवेचा प्रेशर असतो तो आणि ती हवा मावत नाही. आपल्या जाठरांगाला फुफ्फुसाला जेवढी हवा पाहिजे ना ते ओढण्याचा प्रयत्न करतं. मग महाराज म्हटले कप वाढून आला. पुन्हा कप दाटला कंठामध्ये आणि कप दाटल्यानंतर मरणाऱ्या माणसाच्या तोंडात दूध कधीच टाकू नका. तुमच्याकडे दूध टाकता का? दूध टाकता? टाकू नका. मरणाऱ्या माणसाच्या तोंडात दूध मुळीच टाकायचं नाही. का टाकायचं नाही तर त्याला हे कारण आहे. पहिल्यांदा शरीरातला कप वाढला कंठाच्या ठिकाणी जवळ गोळा झाला आणि त्यात वरतून दूध टाकलं की पुन्हा दुधाने कप जास्त वाढतो आणि मरायला वेदना होतात. परिणाम काय टाकायचं? मग दूध का नाही टाकायचं तर त्याला हे कारण सांगितलं मी. आणि मग काय टाकायचं म्हणजे मृत्यू सुखरूप होईल किंवा प्राण घ्यायला वेदना होणार नाही. तर त्या माणसाच्या तोंडामध्ये तुलसी मिश्रित पाणी टाकायचं. काय होतं त्याच्याने? कफ कमी होतो आणि प्राण घ्यायला वेळ लागत नाही किंवा वेदना होत नाही. आणि आपलं उलट आहे. ज्या वेळेस म्हातारा मधून दूध बाहेर फेकतो येत नाही त्या टायमाला घरातले लोक वरतून तोंडात टाकतात. नाकाला म्हणतात का आजच्या तोंडात एक चमचा दूध तो पेत नाही आणि हा टाकल्याशिवाय त्या टायमाला तो म्हाताराही संतापतो. आणि मग त्या घरातल्या लोकांना म्हणतो तुझ्यासाठी जीवन जाईल.
फक्त हे बोलायचं बघायचं बोलायचं कधी बोलायचं भाग झाले तो म्हातारा मधून सांगतात तो अरे मूर्खानो मला तुझ्याची गरज नाही रे मरण एवढं सोपं नाही बरं का तुमच्याकडे माणूस मरायच्या वेळी त्याला क्वाटवर मरू देतात तर खाली टाकतात खाली टाकतात शास्त्र म्हणतो त्याला खाली डायरेक्ट टाकायचं नाही पहिल्यांदा त्या भूमीवर गोमित्र शिंपडायचं आणि नंतर त्या मरणाऱ्या माणसाला त्यावर टाकायचं कारण कुठं कुठं भूमी अशुद्ध असते ते शुद्ध करावी लागते म्हणून त्याला त्यावर टाकायचं आणि नंतर त्याच्या तोंडात तुळशी मिश्रित पाणी टाकायचं तुळशी मिश्रित पाणी टाकल्याने कफ कमी होतो आणि प्राण जायला वेदना होत नाही बऱ्याच लोकांना मरण कळत नाही बऱ्याच गावचे बरेच म्हातारे लोक नुसत्या गप्पा आणतात समजत काहीच नाही त्यांना बरेच आमच्याकडे म्हातारा खाली टाकला आणि 3 दिवसांनी मेला तर गावातले लोक म्हणायचे म्हाताऱ्याला 3 दिवसापासून यम लागले होते आता यम का सीएसटीनं मुक्कामी येतात 3-3 दिवस यम समजत लोकांना आत्म्याने देहाचा त्याग करणे त्याला यम म्हणतात आणि बरेच म्हातारे लोक बऱ्याच गावातले पाहायला गेल्यानंतर त्या बाबाच्या बाळांना सांगतात की बाबा तुझ्या वडिलाचा प्राण कोणी म्हणतं नाकातून गेला कोणी म्हणतं डोळ्यातून गेला कोणी म्हणतं कानातून गेला कोणी म्हणतं तोंडातून गेला मला सांगा आत्मा जाताना दिसतो का मग दिसत नाही आणलं कोणी सांगितलं नुसत्या गप्पा आणल्याने तुमच्याकडचे म्हातारे नाही आमच्याकडचे नुसत्या गप्पा पण प्राण कुठून जातो ऐका कारण एरवीचं कीर्तन म्हणून सांगून जातो तुम्हाला आत्मा जातो कुठूनच जात नाही तर तोंडातून जात नाही नाकातून जात नाही तो कानातून जात नाही आत्मा हा या देहाचा त्याग करताना दशम द्वारातून जातो दशम द्वार माहिती पाहिजे आता 10वा दरवाजा आली पण तिथं याच्याकरता गुरु केलेला पाहिजे मोठी पण पाहिजे झाली पण 10वा दरवाजा कुठं असतं शरीरात आहे का मला एवढं सांगण्याचा अधिकार नाही व्यासपीठावर पण थोडा क्यू देऊन जातो तुम्हाला लवकर कळेल तुम्हाला दशम दरवाजा कुठं असतो शरीराच्या मध्ये स्लॅबच्या 2 खोल्या बांधल्या तुम्ही सांगण्या पटण्याकरता समजण्याकरता तुम्हाला स्लॅबच्या 2 खोल्या बांधल्या या खोलीतून त्या खोलीत एंट्री करताना कुठून जावं लागेल दरवाज्यातूनच जावं लागेल ना तुम्हाला मग दरवाज्यातून त्या दरवाजातून तुम्ही या खोलीतून त्या खोलीत जाता 2 खोल्यांचा 2 खोल्या दरवाज्यात साधल्या जातं का दरवाज शरीराचे भाग आहे दोन एक आहे पिंड आणि दुसरं आहे परमांड पिंड आणि मग या दोघांचे हाला जोडणारा जो दरवाजा आहे त्याला दशमद्वार म्हणतात आलशी डोक्याचं बरं पिंड म्हणजे काय कंठापासून खालचं शरीर म्हणजे पिंड आणि डोक्याचा भाग म्हणजे परभांड या दोघांना जोडणारा जो दरवाजा आहे त्याला दशमद्वार म्हणतात आणि तो सुई जागराप्रमाणे बारीक आहे तिथून आत्मा जातो तो सूर्य देवता आहे डोळ्याच्या ठिकाणी आणि त्या सूर्य देवतेच्या ठिकाणी आत्मा येतो म्हणून खाली टाकलेला मनुष्य 3 दिवसापासून जरी डोळे बंद असतील तरी मरणाच्या वेळेस तो डोळे एकदा उघडतो का ते चक्र अग्नितत्व वरती डोळ्याच्या ठिकाणी येतं आणि डोळ्यातील देवता आहे सूर्य ते उघडल्यानंतर 2-5 मिनिटात आणि तो उत्क्रमण करतो जिथून येतो तिथूनच जातो आत्मा लक्षात घ्या आईच्या गर्भात आपण होतो तुम्ही तुमचा विचार करा आपण आपल्या आईच्या गर्भात होतो तर आपला आत्मा आईच्या गर्भात आपल्या देहात त्या दरवाज्यातून गेला पटत असेल ना तुम्हाला का झोप येते झोप आली की मला सांगा मी चहा पाणी करेन मला चहा पाणी भरपूर जमते पण ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे पहिल्यांदाच कार्यक्रमात थोडा उशीर झाला आणि कमी वेळात तुम्हाला एवढं सांगून मोकळं व्हायचं आहे विठ्ठल
शरीराचा भाव आता शरीरात राहण्याचं ठिकाण आत्मा आहे, तो त्यांचं घर आहे आणि आत्मा गेला की स्मशान आहे. गेला आत्मा मग प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रा निघाल्यानंतर गावाच्या बाहेर न्यायला प्रेत यात्रेला आपल्या देहाला किती रुपये लागतात गावाच्या बाहेर न्यायला? तुम्ही प्रेत यात्रा पाहिली नाही का? तुमच्याकडे किती लागतात? नाही. सहा लोक लागतात. चार खांदेकरी येतो ते मडकेवाला किती झाले? पाच. आणि कोयटा फडेवाला तर तो लागेल का तुमच्याकडे? राहत नाही ना. किती लोक लागतात? हा, कारण सहा लोकांची काम नळतं आपलं. जात्याचा प्रेत यात्रा चला आपण प्रेत यात्रेमध्ये सामील होऊ. आणि प्रेत यात्रा जात असताना आपण आज सांगून जातो तुम्हाला, कोणाच्याही प्रेत यात्रेच्या मागे जर तुम्ही गेलात तर नुसती खाली माना घालून चालू नका. त्या प्रेतच्या आत्म्याला किरण शांती लाभण्याकरता कमीत कमी पाच वेळा तरी मृत्युंजय मंत्र म्हणत चला. पाच वेळा ओम त्र्यंबकम यजामहे सुरलिपडिति वरधानम पूर्वानुपमेव बन्धनम मृत्युर्मोक्षीयमामृतम मृत्युर्मोक्षीयमामृतम म्हणायचा. पण लोक हा मंत्र म्हणत नाही आणि नुसत्या गप्पा मारत का? गप्पा नका करू, ते गप्पा करण्याचं ठिकाण नाही. त्या गेलेल्या जीवाच्या चिरस शांती करता त्याचं सांत्वना करता आपण त्यामध्ये सामील झालेलो आहे हे लक्षात ठेवा. पण हे बरीच कमी लोकांना कळतं. निघाली प्रेत्याचा मग जाता जाता ते तिरडी तिरडी असते तुमच्याकडे त्याला आळव्या काम फेकायची पाहिजे ऐकता मारव्या. मी दुरून आलो म्हणून मला विचारतोय तुम्हाला, तुम्हाला विचारण्याकरता नाही आलो नाही तुम्ही. पण किती असता मला सांगा मारव्या तिरडीला विचार नको तो मारव्या. हा चार सात उत्तर किती पाहिजे? सात पाहिजे. सात सात का पाहिजे? हे शरीर सप्त धातूपासून तयार झालं म्हणून त्या आळव्या कामक्या सात पाहिजे. बऱ्याच कमी लोकांना माहिती अभ्यास करत नाही आपण आपल्या धर्मातले लोक. आपल्या धर्मातले लोक फक्त मोबाईलच्या मागे लागले. आपण अभ्यास करणार कोण? इतर लोक अभ्यास करताना पुढे चालत आहे. आपले पुरण आपण अभ्यास करायला रिकाम नाही. आपल्याला सात पाहिजे. आणि सात आर्या कामक्यावर शरीर टाकल्यानंतर मग जाताना मला सांगा तुमच्या गावात प्रेताचे पाय कोणत्या दिशेला करतात स्मशानात नेताना? किती आतल्या ना त्या आपण तुम्ही पुस्तकाऱ्याचे कीर्तन ऐकलंच नाही वाटतं. ऐकलं असतील पण को सांगत नसतील म्हणजे मी मोठा ज्ञानी असं मला म्हणायचं नाही. झोपत विद्या खोदत पाणी. विद्येचा झोप केला पाहिजे दैवत प्रसन्न होतो. खोदत गेलं पाहिजे पाणी प्राप्त होतं. म्हणून झोपत विद्या खोदत पाणी आपण अभ्यास नाही करत. कहा गई कहाणी क्या लायचं कधी मी ऐकायचं यायचं बसायचं निघून जायचं. थोडं एक तो वाक्य तुमच्या लक्षात राहील मी एवढं बोललेलो आहे जास्त म्हणलं. प्रेताचे पाय कुणीकडे करायला पाहिजे? कोणत्या दिशेला करतात? हा नाही जाताना पूर्वे पुढे करता का मागे? पाय प्रेताच्या कोणत्या दिशेला असतात? पुढे. मग ते पुढे पाय बरोबर आहे का चुकीच आहे? आई पण त्याच्याकरता लोक कीर्तनात पुढे बसत नाही. चालेल बुवा लोक काही त्याचा लोक ज्ञान घेणं आपल्याला लक्षात घ्या. घाबरायचं नाही बुवा लोकांना. आणि आपला माणूस आपल्या माणसाला बोलला काही विशेष नाही. आणि उद्या दुसऱ्या दिवशी दुसरा येऊन बोलून जाईल तो आपला कमीपणा आहे. प्रेताचे पाय पुढे का करतात? त्याला एक कारण आहे. आधी तर हवला कडत आणि मग पैयारे नाटाच्या घरची उलटी पुन्हा सर्व पुराव्या निशी सांगितले तुम्हाला. दहन करेपर्यंत आणि 16 दिवसाचा पित्तर घालेपर्यंत सांगेल तुम्हाला. पण काय करू मी वेळ कमी म्हणा त्याला इलाज नाही. जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेल.
मग प्रेताचे पाय पुढे ते कारण पैठणचे नाकार म्हणतात आधी तर हजार पडत आणि मग पैयारे नाकाच्या धरती उलटी पुन्हा पाण्याला मोठी लागली ताण ज्ञान मी तुम्हाला माझी कडचं कडक कसा होईल त्याला त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे का म्हटले ना महाराजांचं नाकाच्या धरती उलटी पुन्हा आधी चढवला पडत मग पैयारे आपण तुमचा तुमचा विचार करा आपण आपल्या आईच्या गर्भात होतो त्यावेळेस आपलं शरीरात आईच्या गर्भात पहिल्यांदा डोकं तयार झालं नंतर पाय तयार झाले म्हणून नाथ महाराजांचा आधी चढवला कडक आणि मग पैयारे म्हणून प्रेताचे पाय पुढे विठ्ठल पैसे का फेकावे लागतात तर त्या पैशाच्या वासनेमधून तो जाणारा मुक्त झाला पाहिजे म्हणून पैसे फेकावे लागतात मग जाताना काही गावात महिला मंडळ पदर घालवतात तुमच्याकडे घालवतात का प्रियसने घालवली का बर शेजारी नाही होतो म्हणून मी घालवते देखे देखे लिया जो घटे काया पडे उघड्या पाशी नागडे गेलं सर्व रात थंडीनं मेलो असंच चालू आहे आपलं अरे आपली धर्मग्रंथ अभ्यास करतील कधी का आलवायचं पदर त्याला एक मोठं मोठं कारण आहे का परंपरा आहे जुन्या लोकांनी घालून दिली म्हाताऱ्या लोकांनी आपल्या म्हाताऱ्या बायांनी म्हाताऱ्या माणसांनी पदर का आलवतात हेही कारण सांगतो तुम्हाला आणि प्रेताच्या पुढे ते मोडकं घेऊन चालतात का अग्नीचं का मागे घेऊन चालतात पुढे पुढे का मागे घेतलं नाही चालणार का आपला बाप पुढे घेत होता म्हणून आपण ते पुढे घेऊन चाललो त्याला एक कारण आहे त्या मडक्याला आणि या पदर घालवण्याला एकच कारण आहे दोघांचं एकच कारण सांगतो तुम्हाला ऐका पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण नव्हतं आणि अशिक्षित लोक होते आणि असाच एक एक महिना पडायचा आणि या पावसाच्यामध्ये श्रावण महिन्याच्यामध्ये मोठमोठाले साथीचे आजार यायचे आणि त्या आजाराने लोक मरायचे आणि मेल्यानंतर त्या रोगाने मनुष्य जर मेला तर त्याच्या पोटातले विषाणू बाहेर पडू नये आणि पडल्यानंतर ते विषाणूची लागण दुसऱ्या खांदेकऱ्यांना होऊ नये म्हणून त्या मडक्यामध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्या पाहिजे आणि गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांमध्ये मेन पावर अशी आहे की त्या धूर जर त्या विषाणू वरतून गेला प्रेतावरतून तर ते विषाणू तिथंच एक्सपायर व्हायचे तिथंच मरायचे म्हणजे इतरांना त्या रोगाची लागण होत नव्हती म्हणून तो धूर बरोबर प्रेताच्या वरतून गेला पाहिजे म्हणून ते मडकं पुढे पुढे धरून चालायची प्रथा आहे आणि बायांचा प्रश्न राहिला की आपल्या श्वासामध्ये त्या प्रेताचे दूषित विषाणू जाऊ नये त्या रोगाची लागण आपल्याला होऊ नये म्हणून बाया पदर हलवायला सुरुवात करायच्या ही परंपरा आहे विठ्ठल निघाले ते आपला जाता 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 थोडस पुढे चला का मला सारे दादा आपला जाता जाता गावाच्या गावा हे पेट खाली टेकवण्याची प्रथा आहे त्याला काय म्हणता विसावा विसावा आता मला सांगतो विसावा प्रेताला का खांदे पायांना प्रेतालाही नाही खांदे पायांचाही नाही कोणतं काय पीठ टाकता का तिथं खाली टेकवलं की ते पीठ आमच्याबद्दल तसंच आहे खाली पीठ टाकावं लागतं आणि मग काही दीडशे आणले जातात त्या प्रेते असले ते दीडशे आणले तर खांदेकर आणले म्हणतात पुढचा मागे होत आणि मागचा तुमच्याकडे देतात आणि मग त्या मागच्याने म्हणतात ते पीठ आले लात मार लाता मारायचं पटाही द्या लात का मारायची त्या पीठाला अन्न हे पूर्ण बरोबर आहे लात मारणं अयोग्य आहे पण लात का मारतात
आपल्याला मला येत नव्हतं. माझं कीर्तन होतं कौंडिण्यपूरला, रुक्मिणी मातेचं माहेर. कौंडिण्यपूरला कीर्तनाला गेलो, तिथं एका वयस्कर बाबाला विचारलं, वयोवृद्ध बाबाला. म्हणलं बाबाच्या पिठाला लाच काढून मारतात. त्या बाबाने उत्तर दिलं, म्हणे भाऊ त्याचा असं आहे, तो मेलेला माणूस त्या मुठभर पिठाकरता परत नाही आला पाहिजे म्हणून लाच मारली. किती अज्ञान आहे. आणि तो बंगला सोडून जातो आणि आपण तंतू सोडून जातो, त्यांच्याकरता तो आत्मा येत नाही आणि मुठभर पिठाकरता येईल का? अज्ञान आहे आपलं. आहे लाच मारली काय आणि नाही मारली काय त्या पिठाला काही फरक पडत नाही. पण खाली काय ठेवतात ते पेट यात्रा आपण असं बाबू तुमचं राहत आहे का? म्हटलं मॅम सोबत कारण लोकांना सही बोलणं प्राप्त आहे बाबा. या खाल्ले जा येतो तुमच्या बागाची पहिलंच कीर्तन आले आणून भरत म्हणून जावं चाळीस गावाच्या बरोबर. मला ऐराणी कळे ना, ऐराणी भाषा मला कळत नव्हती. मी पहिल्याच कीर्तनाले आलो आणि ओटीवर येऊन बसलो. आता जो तो आला की त्या घरमालकाला विचारायचा, मारागुना 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 मारागुना. मी विचार करायला लागलो, म्हटलं मी सावलीत आहे देऊ ना गुणा चालवण्यासाठी. मग ते घरमालक म्हणले, महाराज तुमचा काही आलेच म्हणता म्हणे, आमचा काही उन्हाच म्हणता म्हणे. म्हणलं चांगली भाषा आहे तुमची आणि म्हणतो घ्या. आणि तुम्ही म्हणता लिहा, जास्त टेन्शन घेत नाही तुम्ही. तू आपलं काय काय होतं समा एलदर एल व्यवस्थित Thank you.
पद्धतीत रडत तुकोबरांनी आणि महिला मंडळाचं ऐकलं. आता ऐकताना क्रोधाने रडतो आपल्याला तुकाराम महाराजांचा, आपल्याला क्रोधाने रडतो शेजारी, शेजारी आपल्याकरता क्रोधाने रडतो. म्हणून कर्म चांगलं करत जा की शेजाऱ्याने तरी आपल्याकरता दोन अश्रू काढले पाहिजे, असं आपलं कर्म पाहिजे. म्हणून नाही तर तो क्रोधाने रडतो. महिला मंडळ कामाने कोण रडते? सुनबाई रडते. सासू करता मला सांगा, जेवढ्या प्रेमाने महिला मंडळ तुम्ही आईला रडता तेवढ्या मायेने सासूला रडता का? सासूला नुसत्या डोळ्याने पदर लावता, अलोका थूक लावता काय नाही, फक्त रडण्याचं सोंग करतात तुम्ही. पण चांगल्या पद्धतीत रडावं. तुकोबरांनी रडण्याचा प्रकार सांगितलं होता, माय सासू करता वेगळ्या भावाने रडतात तुम्ही आणि आई करता वेगळ्या भावाने रडतात. सासू करता फक्त बरी होती सासू, मुलं तर सांभाळत होती, भूक लागली तर एक पार्लेचा पोळा आणत होती, अर्धा ते खात होती, पण बरी होती. कशा करता कामा करता. पण हे कोणत्याही स्त्रीला माहिती पडते फक्त की आई जगातली कुठली आई गेली नाही. मुलगी विचार नाही करत, मी स्लॅबवर आहे, अंगणात आहे, घरात आहे, बाजारात आहे का शेतात आहे, जनात आहे का विजनात आहे, विचार नाही करत मुलगी. नुसतं माहिती पडते की ताई या जगातले तुझी आई गेली का? बेंबीच्या बेटापासून हंबरडा करून मायेला रडणारी फक्त मुलगी आहे आणि ते मुलगी आईला रडते. कशाला गेली आई स्वार्थापोटी पडणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला
पण मायेनं आणि निष्काम भावनेनं प्रेम करणारे फक्त आई वडील आहे. पैशाच्या दोन व्याधा येऊन वादळामध्ये आणि लोकांना खरखडून सांगा या दोन व्याधा या आणि मला आई द्या भेटेल का. दोन व्याधांमध्ये आई भेटत नाही दिला होता आई. पैशाच्या अर्धी त्या बाजारात घेऊन जा अर्धी आणि अर्धी द्या लोकांना सांगा हे अर्धी व्याज घ्या आणि मला बाई द्या भेटेल ना अर्ध्या व्याजमध्ये बाई. अरे दोन Thank you.
वैराग्यच्या क्षणी लागल्या शरीरा ज्ञान अग्नी लागला ब्रह्मस्विषी. आता मला सांगा, आपले साहेबराव बाबांनी म्हणून गेले, त्यांचा कधी प्राण अडकला असेल का, माझ्या नातवंडाचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, असं कधी विचार केला त्यांनी? कधीच नाही. कारण वैराग्यरूपी शरीराला त्यांना प्राप्त झालं, वैराग्य प्राप्त झालं, ते कडक वैराग्य प्राप्त झालं. काही लोकांचं कोमल वैराग्य असतं, काहींचं कंटक वैराग्य असतं, आणि काहींचं स्मशान वैराग्य असतं. स्मशानात लोकांना कळतं फक्त रूप सोबत काही आहे, मेलं ती तीच रूप आहे त्याचं सोबत. तुम्ही किती दिली आहे ऐकली सोबत बाबाच्या काहीच नाही समोरून येईल त्यांनी काही देतच नाही कोणी, कारण आणलंच नाही काही तर देणार नाही तुम्हाला सांगा. पण किती रुपये देतात सोबत? 1 रुपया. हे तर मान्य आहे तुम्हाला कपड्याला आले 2-3 डॉलर बी कोणी लावते सुट्टी करून घ्या आता येतच द्या. आपली कमाई किती रुपये? 1 रुपया. काटकसरीने संसार केला, काटकसरीने संसार केला, सर्व शेवटी आम्ही पाणी पाजतो घे.
म्हणून चांगलं माझं प्रत्येकाशी वादवाद असतील सोडून द्या, काय नाही पुन्हा नरजन्म भेटेल याची गॅरंटी नाही, भेटणार आहे का आणि तुम्हाला मरणार नाही का, अरे मरावं लागणारच आहे. त्या देहाला अग्नी मुलगा लावतो आणि नंतर सर्व भावंड अग्नी लावतात आणि
नंतर घराकडे पलायन करता विडर आता मला सांगा देह आला तसा माणूस येतो तसा आपण आलो कुठून आता तुम्ही कुठून आले तुम्ही बस लोक जोरात बोला पाहू शकतो कुठून आले घरून आणि घरी कुठून आले वरून ते उत्तर नाही ते आम्ही वाया पंटवासी Thank you.
आनंदाचे दोहे आनंद तृतीयेला घातलं पाहिजे
पण काही लोक म्हणतात आमचा बाबा सकाळी सहाला जिवंत होता, संध्याकाळी सहाला गेला, म्हणून आम्ही त्याच दिवशी श्राद्ध घालतो. तसं चालत नाही. जाणाऱ्या माणसाकरता ते तिथी सूर्योदयापासून क्षय तिथी असते, म्हणून त्या दिवशी त्या माणसाचं काहीच चालत नाही. म्हणून तुम्ही तृतीयेला श्राद्ध घाला. आणि श्राद्ध घालत असताना जर तुम्ही तीच सोडून श्राद्ध घातलं तर पितृदोष लागतो. पितृदोष कोणा पण आता बऱ्याच लोकांनी आणि पितृदोष लागला हे तुम्हाला कोण सांगतं? ब्राह्मण एवढा ब्राह्मण का सांगतात. बरं, गेले तिकडे त्र्यंबकला, काढला 40-50 हजार रुपये खर्च करून पितृदोष, परत निघाला, कोणी सांगितलं? ब्राह्मणाने. लागला कोणी सांगितलं? ब्राह्मणाने. निघाला कोणी सांगितलं? ब्राह्मणाने. मग तुम्हाला येतं काय? आपण फक्त पैसे देऊन मोकळं होतो, पितृदोष लागतो कशाने लक्षात ठेवा. तुम्हाला तिकडे जायचं काम नाही, 50 हजार रुपये खर्च करायचं काम नाही. फुकटचा सल्ला आहे तुम्हाला. पितृदोष नेमका लागतो कशाने हे फक्त घरच्या घरी सांभाळा. पहिली गोष्ट, पितृ तिथी जर योग्य तिथीवर साजरी केली तर पितृदोष लागत नाही. जर तीच चुकली पितृदोष लागतो. जिवंत दिवशी श्राद्ध घालत जा. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 4 वाजल्यापासून वारकरी संप्रदायामध्ये ब्रह्ममुहूर्त सुरू होतं. 4 ते 6 पर्यंत, 6 ते 9 पर्यंत माणसाचं मुहूर्त सुरू होतं आणि 9 ते 12 पर्यंत पितरांचं मुहूर्त सुरू होतं. वाचा थोडं अभ्यास करा आपला पितरांचं. म्हणून पितर आपला 9 ते 12 काळातच बसला पाहिजे. काही लोक सकाळी 6 टाकून देतात घात आणि शेतात निघून जातात, त्याच्याने पितृदोष लागतो. चला पुढे. पितृपक्षाचं अन्न हे नास्तिकाच्या पोटात जायला नको, त्याच्याने पितृदोष लागतो. खाणाऱ्या पिणाऱ्याच्या पोटात ते अन्न जायला नको, पितृदोष लागतो. ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्ध असेल त्या दिवशी पती पत्नीचा वाद नको, पितृदोष लागतो. ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्ध असेल त्या श्राद्धाचा स्वयंपाक करायला विधवा स्त्री नको, पितृदोष लागतो. रजस्वला स्त्री नको, पितृदोष लागतो. आणि तुम्ही जर त्या स्वयंपाकानंतर पित्तर तुमच्याकडे माणूस बसवता का? माणूस जर पित्तर बसवत असेल तुम्ही माणूस काय का, तो पित्तर बी ढंगावर पाहिजे. तो पित्तर व्यवस्थित पाहिजे. तो जर बिअर बार मधून आला पित्राचं जेवण केलं तर तुम्हाला पितृदोष लागतो. त्याचा मार्ग सांगतो तुम्हाला, ऐका, उत्तम मार्ग आहे. कोणताच माणूस पित्तर बसायचं नाही, कारण हे पित्र बी काही ठिकाणावर आले नाही. कारण जर तुम्ही पित्तर माणूस बसवला तर बसवू नका. पान पुजायचं आणि गायीला देऊन टाकायचं. गायीच्या अंगात 33 कोटी देवता हिंदू धर्मामधल्या. आणि जर तुमच्या मागे असेल मी पितृदोष, जर ते पान तुम्ही गायीला दिलं तर तुमच्या मागचा पितृदोष घरच्या घरी निघून जातो. कुठंच जायचं काम नाही तुम्हाला. याला म्हणतात पितृदोष. आपण हे सांभाळत नाही आणि तिकडे जाऊन 50 हजार रुपये खर्च करतो. 105 वर्षाचे माझे गुरु आहे, अभिमान नाही तो. त्या गुरु माऊलीच्या तोंडातले वाक्य तुम्हाला मी सांगितले आहे. आपल्याजवळ साठवून 3 चिमक्या राख होणार आहे त्या ज्ञानाची. समाजाला दिल्यानंतर 5 लोकांचा जरी फायदा झाला तोच माझ्या जीवनात ज्ञान पाहिजे. त्याकरता जर असे वागता राहिले तर तुम्ही हेही जीवन सुखी होईल आणि तुमचं पुढचंही जीवन सुखी होईल. पुढच्या जीवनात तुम्हाला सुखाची जागा मिळेल आणि श्रीमंती मिळेल. या अभंगाच्या शेवटच्या चरणात
काही पावणे रूप असतील त्यांच्या चांगले बसा पावणे सहकारी
सेवा परिपूर्ण झाली. जे घरी दुखून ऐकत असतील भद्रा मारुती त्यांच्या सहकार्याने सेवा परिपूर्ण झाली बरं का. तो समाजा विनोदी सोबाय बरं का. लागण्याचा मान येऊ म्हणजे आणि दादांचं खूप प्रेम आहे. नाव काय त्यांच्याकडे फेटा होता मी तर सांगतान पण असं त्यांच्याकडे फेटा मांडला त्यांचं नाव घेणं योग्यच आहे ना. नाही तर ते नंतर म्हणजे माझ्या नावने घेतलं झाल्यावर एका गावात तिथं चोपदार सुरू गेलं मी आणि चोपदार हे सगळं सगळे लोक गेले चोपदार माझ्याजवळ उभा होता. मग त्याला म्हणजे काय वाटत होतं कुठे जाऊ तू तो म्हणे काय ना झाल्या कुठे मिळाला. म्हणून म्हटलं एखाद्याचं नाव राहिलं असेल सर्वांच्या सहकार्यातून हा ज्ञानवृक्ष या ठिकाणी असा सदोदित देवत राहो आणि हा सभा मांडण्यावर काही खूप छान जागा आहे बरं काही. आणि रंगदेवता या जागेमध्ये रंगदेवतेने दुसऱ्यांदा कार्यक्रम केला इथं. हा तो तुमचा हॉलच तयार झाला पण तुमच्या गावाचा असं ह्या मंदिराची प्रगती दिवसेंदिवस 100 वर्ष होत राहो होत राहो आणि होत राहो. ज्या संतांनी अधिकार दिला त्या संतांचे एकदा प्रेमाने ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय.